नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण बेलाचे पान हे महादेवाच्या पिंडीवरती का वाहतो काय आहे त्याचे धार्मिक व वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्व आपल्या आरोग्यासाठी त्याचे फायदे काय आहेत आयुर्वेदामध्ये हे बेलाच्या पानांचा फळांचा वापर हा कसा करतात याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप करता, न करता शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर करून चॅनेलला सबस्क्राईब करायला हे विसरू नका आज महाशिवरात्री आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा भगवान महादेवाला हे बेलाचे पान अतिशय प्रिय आहे त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आपण सर्वजण हे महादेवाच्या पिंडीवरती बेलाचे पान हे अर्पण करत असतो त्यामुळे भगवान महादेव हे आपल्यावरती हे प्रसन्न होतात आपल्याला आशीर्वाद देतात त्यामुळे आपल्या घरामध्ये हे सुख शांती आरोग्य हे लाभत असते आपल्या सोबवत ज्या काही वनस्पती जसे दुर्वा तुळस नीम ज्यांना आपण हे पूजनीय मानतो ज्यांची पूजा करतो त्याचबरोबर देवी देवतांना त्यांची पाने फुले ही अर्पण करत असतो त्या सर्व वनस्पतींचे आर, आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा तेवढेच महत्व आहे या सर्व वनस्पतीमध्ये हे आरोग्याचं रहस्य दडलेलं आहे बेलाच्या पानामध्ये दे देखील हे जबरदस्त परिणामकारक औषधीय गुणधर्म आहेत बेलाचे पान फळ मूळ खोड या सर्वांचा उपयोग हा आयुर्वेदामध्ये औषध तयार करण्यासाठी हा केला जातो जर आपण या बेलाच्या पानाचा अर्क रिकाम्या पोटी घेतला तर आपले हट हृदय हे स्वस्त मजबूत राहते ब्लड सर्क्युलेशनचे देखील हे व्यवस्थित चालते त्यामुळे आपल्या हृदयाच्या संबंधित सर्व समस्या ह्या दूर होतात त्यासाठी ही बेलाचे पाने घेऊन स्वच्छ धुवून त्याचा रस काढून आपल्याला घ्यायचा आहे मात्र पाने घेताना ही कोवळी पानेच हे आपल्याला घेऊन त्याचा रस घ्यायचा आहे आणि हा रस आपल्याला दररोज घ्यायचा नाही आहे तो आठवड्यातून फक्त दोन ते तीन वेळाच हा घ्यायचा आहे त्यानंतर ज्यांना अपचनाचा त्रास होतो पोटात दुखते अपचन होते त्यांना देखील या बेलाच्या पानाचा रस घेतल्यास खूप चांगला फायदा होतो जर तुमच्याकडे बेलाचे झाड नसेल तर तुम्ही ही बेलाची पाने जमा करून स्वच्छ धुवून सुकवून त्याची पावडर करून देखील तुम्ही स्टोअर करू शकता व तुम्हाला हवे तेव्हा त्याचा काळा करून हा पिता येतो बेलाचे झाड हे आपण एखाद्या कुंडीमध्ये दे देखील अगदी सहज वाढू शकतो त्याची जास्त काळजी देखील ही घ्यावी लागत नाही बेलाचे झाड हे कुंडीमध्ये कसे लावायचे त्याची काळजी कशी घ्यायची त्याला भरपूर फुटवे पाणी येण्यासाठी काय करायचे याविषयीचे व्हिडिओ देखील मी चॅनेलवरती टाकले आहेत तर ते देखील तुम्ही नक्की पहा बेल दुर्वा तुळस नीम यासारख्या ज्या काही औषधी वनस्पती आहेत त्या आपल्या घरात अंगणात बागेत ह्या असायलाच हवेत तर त्यासाठी काही जागा असावीच असे काही नाही एखाद्या दे कुंडीमध्ये दे देखील ही झाडे खूप चांगली वाटतात तर ती तुम्ही नक्की लावा कारण याचे खूप चांगले हे फायदे आहेत तोंड आल्यावर त्या ठिकाणी या पानांचा रस जर लावलात किंवा हा जो रस आहे तो पोटात घेतला तरी देखील हा त्रास हा कमी होतो ज्यांना मधुमेह डायबेटीस आहे त्यांना देखील या पानांचा रस अतिशय फायदेशीर आहे या पानाचा रस घेतल्यामुळे हा डायबेटीस पूर्ण बरा होतो असे नाही पण जी शुगर लेवल आहे ती कंट्रोलमध्ये राहते त्यानंतर शरीराच्या एखाद्या भागावर जर सूज आले असेल तर त्या ठिकाणी या पानाचा रस लावला तर ती सूज ही कमी होते बेलाच्या फळामध्ये दे देखील हे खूप सारे औषधीय गुणधर्म आहेत बेलाचे जे फळ असते त्याची चव ही आंबट गोड अशी असते या फळातील गराचा सरबत करून जर घेतला तर ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांचे हे शरीरातील उष्णता ही कमी होते बेलाच्या झाडाच्या ज्या मुळ्या असतात त्यांचा देखील वापर करून आयुर्वेदामध्ये ही औषधे तयार केली जातात तर असे हे बहुगुणी बेलाचे झाड आहे तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय